नमस्कार मित्रांनो आपल्या गेट एव्हरीथिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत औषधी वनस्पतीची ओळख या स्तंभांतर्गत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो औषधी वनस्पतीची ओळख या स्तंभाला जो वाढता प्रतिसाद पाहता आज एक आम्ही नवीन आणि पण ओळखीची पण ज्याचा गुणधर्म औषधी गुणधर्म आपल्याला माहीत नाही अशी वनस्पती आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला औषधी वनस्पती माहीत असो किंवा त्याची माहिती असो वा नसो पण हा व्हिडिओ मात्र तुम्ही शेवटपर्यंत पाहत जा कारण तुम्हाला त्याचा कधी उपयोग होईल हे मात्र अजिबात सांगता येत नाही कधी ना कधी हे नक्कीच तुम्हाला उपयोगी पडणार हे मात्र नक्की पण व्हिडिओ आवडल्यानंतर मात्र एक लाईक करा कारण तुमच्या एका लाईक मुळे आम्हाला एक नवीन वनस्पती शोधण्याचा किंवा नवीन माहिती देण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा असा वाटतो चला मित्रांनो आजची वनस्पती पाहूया आजच्या वनस्पतीचं नाव आहे जखम जोडी म्हणजेच त्याला आपण टंटणी म्हणतो किंवा बुगडी म्हणतो त्याला हिंदीमध्ये आपण त्याला हिंदीमध्ये त्याला एक वेगळं नाव आहे ते म्हणजे परदेशी लांगली देशी संस्कृतमध्ये त्याला संधान असं म्हटलं जातं ही जी जखमजोडी किंवा टंटणी आहे किंवा बुगडी आहे याला बुगडी पण म्हणतात ही वनस्पती आपल्या परिसरामध्ये किंवा जास्ती करून ती माळरान भागामध्ये आढळून येते पण आता ती शहरामध्ये सुद्धा आढळून यायला लागलेली आहे पण आपलं त्याच्याकडे लक्ष कधीच जात नाही मित्रांनो त्या गोष्टीकडे आपण खरंच लक्ष दिलं गेलं पाहिजे या जखमजुडीला गावठीचा पाला सुद्धा म्हटलं जातं किंवा सश्याचा पाला सुद्धा म्हटलं जातं बऱ्याच भागामध्ये याचा उपयोग आपण अँटीसेप्टिक अँटीफंगल म्हणून उपयोग करू शकतो याचा उपयोग बीपी नॉर्मल करण्यासाठी नंतर आपलं जे शुगर आहे ते शुगर मेंटेन करण्यासाठी क्रिएटिव्ह लेवल नॉर्मल वाढली असेल तर ते कमी होती म्हणजे व्यवस्थित नॉर्मल करण्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो या वनस्पतीची जी फुलं दिसतात ही सूर्यफुलाच्या कुळातील आहेत पांढरे केस काळे करण्यासाठी तसेच केस गळती थांबवण्यासाठी उपयोग याचा होतो या वनस्पतीचे काय करायचे ताजे फुलं घ्यायचे दहा ते अकरा फुलं घ्यायचे आणि शंभर ग्राम खोबरेल तेल घ्यायचं म्हणजे नारियल तेल घ्यायचं आणि ते काय करायचं दोन्ही एकत्र कडवून ते काय करायचं गाळून घ्यायचं गाळून घेऊन एका बाटलीत भरून ठेवायचं आणि आठवड्यातून दोन वेळा जर तुम्ही मालिश केली तर तुमच्या जे काही केसाचे नसा आहेत त्या मजबूत होतात त्याच्यामुळे तुमची केस गळती होणार नाही आणि केस पांढरे होण्याची जी काही समस्या आहे ती पण तुमची कमी होण्यासाठी मदत होऊ शकते म्हणजे अनेक बाजूने अनेक अंगाने बहु अंगाने ही अत्यंत उपयुक्त अशी ही वनस्पती आहे मित्रांनो बघा ज्यावेळेस आपल्याला एखादी चालताना जर जखम झाली पाय पाय ठेचला बोटाला लागलं बऱ्याच वेळेस आपल्याला चालताना ठेस लागते आणि ठेस लागल्यानंतर मग ती बोटाला कुठंतरी लागतं आणि रक्त निघायला लागतं मग अशा वेळेस काय करतो आपण लगेच आयोडीन किंवा डेटॉल इकडे तिकडे शोधत फिरतो मित्रांनो याच्यापेक्षा जर जबरदस्त जर एखादी वनस्पती कोणती असेल तर ती म्हणजे टंटणी आयोडीन असेल डेटॉल असेल तुमची कोणती जे काही आहे दुसरी औषधं त्याच्यापेक्षाही भारी एकदा करून बघा फक्त कारण या जखमजोडीचे काय करायचे दोन तीन चार पानं घ्यायचे हातावर चांगले रगडून घ्यायचे किंवा रगडून घेतल्यानंतर त्याला पिळायचं पिळल्यानंतर त्याच्यातून रस येतो आणि तो जो रस आहे त्या जखमेवर लावायचं तात्काळ रक्त बंद करण्याचं काम रक्त जे बाहेर येत आहे ते रक्त थांबवण्याचं काम कोण जर करत असेल तर ते म्हणजे जखम जखमजोडी किंवा टंटणी करत असते जर तुम्ही शेतात आहेत आणि काहीतरी लागलंय तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहिती आहेच पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो की तात्काळ तुम्ही ती जखमजोडी किंवा टंटणी घ्यायची त्याला वाटायचं आणि त्याचा रस काढून त्या ठिकाणी त्या जखमीवर लावायचं एकदम जखम लगेच बरी होती सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे याचा मुतखड्यावर आहे याला ही जी जखमजोडी आहे किंवा टंटणी आहे जी बुगडी आहे मुतखडा काढून टाकण्यासाठी एकदम रामबाण आहे जर तुमचं तोंड आला असेल तर याचा एक चमचा रस घ्यायचा एक ग्लास पाण्यात टाकायचं थोडं गरम करायचं आणि त्यानं गोळण्या करायच्या याच्यामुळं तुमचं आलेलं तोंड नीट होतं बरं होतं बऱ्याच बर वेळेस या जखमजोडीने जखम नीट होण्याचं कारण काय तर याच्यामध्ये काय असतं आयोडीन असतं ज्या लोकांना आयोडिनची कमतरता आहे त्यांना ही खूप उपयोगी आहे ही अँटीफंगल आहे या वनस्पतीचा लिव्हरसाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो गुडगेदुखी याने दुरुस्त होते ही वनस्पती मुरमाड भागात जास्त येते मराठीत याला एकदांडी या नावानं सुद्धा ओळखतात त्याच्या फुलाला बंदुकीचे फुल म्हणतात कोणत्याही प्रकारचे तुम्हाला ठेस लागलेले सांगितले की ठेस लागल्यास ले, तुम्ही लगेच रस काढा आणि त्याच्यावर लावा ते धूक लगेच खपली धरतं याला कंबर मोडीही म्हणतात कारण अति जर सेवन केलं तर कंबरेला याचा त्रास होऊ शकतो जर तुमचा पाय मुरगळा असेल त्या ठिकाणी सूज आली असेल त्या ठिकाणी काय करायचं वाटून याची पेस्ट जर लावली तर तुमची कसलीही सूज कमी करण्याचं काम हे दगडीपाला करत असतो दगडीपाल्याचं मुरीवेन्ना नावाचं तेल असतं ते तेल ज्या ठिकाणी तुम्हाला मार लागला मार लागल्यामुळे पडल्यामुळे गुडगी दुखी जर कमी होत नसेल तर तुम्ही काय करायचं याचं मस्तपैकी या मुरीवल मुरिव्यांना तेल जे आहे या मुरिव्यांना तेलानं मालिश करा तुमची गुडघेदुखी असेल कंबरदुखी असेल पाठदुखी असेल नक्कीच कमी होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा जर कोणता उपयोग सांगितला गेला तर तो म्हणजे मुतखडा मुतखडा काय करायचं तुम्हाला पंधरा दिवस सलग पंधरा दिवस याचा दोन दोन चमचा रस जर सकाळ संध्याकाळ जर तुम्ही घेतला सकाळ संध्याकाळ रस घ्यायची मात्र याचा सकाळ संध्याकाळ जर रस याचा घेतला तुम्ही तर पंधरा दिवसामध्ये तुमचा पंधरा एम एम पर्यंतचा जो काही खडा आहे पंधरा एम एम किंवा त्यापेक्षाही जास्ती म्हणलं तरी हरकत नाही एवढ्यापर्यंतचा मुतखडा तुमचा निघून जाऊ शकतो मित्रांनो म्हणजे एवढी ताकद या टणटणी किंवा मुतखड्या या जखमजोडीमध्ये आहे या बुगडीमध्ये आहे एकदम भारी असा उपचार आहे मुतखड्यासाठी बऱ्याच ठिकाणी याचा उपयोग केला जातो कारण दगड फोडण्याचं काम ही जखमजोडी करत असते त्याच्यामुळं मुतखड्यामध्ये तुम्ही नक्कीच याचा वापर करावा आणि मुतखड्यासाठी तुम्हाला नक्कीच आराम देईल जर त्रास होत असेल तर तात्काळ तुम्ही ते बंद पण करू शकता पण आपल्याला कमीत कमी नऊ दिवस तरी घ्यायचं आहे नऊ दिवस घेतल्यानंतर नक्कीच याचा इफेक्ट किंवा मुतखड्याचा जो काही त्रास आहे तो तुमचा सुरुवात तर तीन दिवसापासूनच कमी व्हायला हो सुरुवात होणार आहे पण त्याला नऊ दिवस तरी नक्कीच तुम्हाला घ्यायचं आहे दोन चमचे सकाळी दोन चमचे संध्याकाळी असा हा रस तुम्हाला घ्यायचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा धन्यवाद